नंदुरबार सारंगखेडा यात्रेत घोड्यांची कोट्यावधींमध्ये उलाढाल होण्याची शक्यता. दत्त जयंतीपासून सुरू झालेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात आतापर्यंत 1700 घोडे विक्रीसाठी दाखल झाले असून आतापर्यंत 140 घोड्यांची विक्री झाली आहे. यावर्षी घोडे बाजारात चांगली तेजी पाहण्यास मिळत असून यावर्षी घोडे बाजार उलाढालीचे सर्व विक्रम मोडीत निघतील असा अंदाज आहे. अवघ्या 2 दिवसात घोडे बाजाराने 50 लाखाचा टप्पा पार पाडला आहे. जातीवंत आणि उमद्या घोड्यांसाठी सारंगखेडा येथील घोडे बाजाराची ओळख आहे. या अश्वपंढरीत देशभरातून अश्वशौकीन अश्व खरेदीसाठी येत असतात. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बाजारात मंदी राहील असा अंदाज होता. मात्र घोडे बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे. अवघ्या 2 दिवसात 140 घोड्यांची विक्री झाली आहे, त्यातून 50 लाखांची उलाढाल झाली आहे. त्यामुळे यावर्षी घोडे बाजार उलाढालीचे सर्व विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करेल असा विश्वास चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंह रावल यांनी व्यक्त केला आहे. सारंगखेडा येथील घोडे बाजार जातीवंत आणि ऐटबाज घोड्यासाठी प्रसिद्ध असून या घोडे बाजारमध्ये घोडे खरेदीसाठी देशभरातून अश्वप्रेमी हजेरी लावतात. यावर्षी आतापर्यंत सर्वात महाग घोडा पुणे येथील राहुल मुरकुटे यांनी 3 लाख रुपयात खरेदी केला आहे. सारंगखेडा येथील घोडे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली घोड्यांची आवक आणि देशभरातून आलेले व्यापारी एकाच जागेवर भेटत असल्याने या ठिकाणी घोडे खरेदीसाठी पसंती देतात. राज्यात होणाऱ्या बाजारापैकी सारंगखेडा घोडे बाजार उजवा असल्याचे अश्वप्रेमी सांगतात. देशभरात होणाऱ्या घोडे बाजारांपेक्षा सारंगखेडा येथील घोडे बाजारामध्ये स्थानिक प्रशासनाच्या वतीने मिळणाऱ्या सुविधा चांगल्या असल्याने तसेच देशभरातील व्यापारीही एकाच जागी भेटत असल्याने जातीवंत अश्वांची देवाणघेवाण करण्यासाठी घोडे व्यापारीही सारंगखेडाच्या बाजाराला पसंती देत असतात. घोडे हा सर्वांचा आवडता प्राणीमित्र प्राणी, मात्र प्रत्येकाला घोडा खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलला हजेरी लावून जातीवंत उमद्या आणि ऐटबाज घोड्यांची झलक डोळ्यात साठवून ठेवायचे असेल तर एक वेळा या ठिकाणी नक्की भेट देणे महत्त्वाचे आहे. या वर्षी खरं म्हणजे ऐतिहासिक अशा सारंगखेड्याच्या अश्व बाजाराला अश्व महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत जवळपास 1600 ते 1800 घोडे इथं दाखल झालेले आहेत आणि येत्या 2-3 दिवसात अजून 600 ते 700 घोडे दाखल होण्याची शक्यता आहे. विक्रीचा जो रेशिओ आहे, जो दर आहे, म्हणजे तो पण खूप चांगला आहे. प्रतिसाद चांगला मिळतो आहे. उच्च जातीचे घोडे आता दाखल होण्यास सुरुवात खरं म्हणजे झालेली आहे. संभ्रम निर्माण केल्या गेल्यामुळे किंवा संभ्रम निर्माण झाल्यामुळे ही थोडासा उशिराने बाजार आता सुरुवात होतो आहे. चांगल्या जातीच्या अश्वांसाठी आम्ही खरं म्हणजे जी अश्व प्रदर्शनी किंवा त्याला आपण हॉर्स शो म्हणतो त्याचं सुद्धा नियोजन केलंय. दुसाणे तालुका साक्री जिल्हा धुळे. हा जो आपला सारंगखेड्याचा घोडे बाजार आहे हा परंपरागत पूर्वीपासून चालत आलेला एक महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला मोठा एक अश्व बाजार आहे. या ठिकाणी बरेचसे प्रजातीचे घोडे चांगले बाहेर राज्यातून येतात. त्यामुळे या ठिकाणी आमच्यासारखे एक अश्वशौकीन हे खरेदी विक्रीचंही काम करतात. चांगल्या प्रजातीचे घोडे या ठिकाणी खरेदी केले जातात आणि विक्रीही होते. आणि स्थानिक लेवलचं जे प्रशासन आहे ते या ठिकाणी व्यापारी वर्गाला खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतं आणि ते सहकार्य करत असताना एक सेफ आम्ही स्वतःला या ठिकाणी समजून घेतो. त्यामुळे हा बाजार एक आंतरराष्ट्रीय लेवलला मोठा बाजार म्हणून अश्वशौकीनांसाठी प्रसिद्ध आहे. दादा काय नाव आहे आपलंवाला? माझं नाव ज्ञानदेव नारायण ताकवणे. माझं गाव पारगाव सालुमालू तालुका दौंड जिल्हा पुणे. गेले किती वर्षापासून? मी गेले 22 ते 25 वर्ष ह्या सारंगखेड्याच्या घोड्याच्या बाजाराला येतो. महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट आणि सगळ्यात मोठा बाजार म्हणून या बाजाराचं नाव लौलिख आहे. काय काय खासियत आहे या बाजाराची? खासियत म्हणजे गिरायकाला जो माल पाहिजे अगदी लहानापासून मोठ्या गिरायकापर्यंत सगळा माल या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि मालाची किंमत सुद्धा घोड्यांची किंमत इतर बाजारांच्या पेक्षा इथं वाजवी आहे. योग्य किमतीत इथं घोडे मिळतात. आज आपण किती घोडे घेतलेले आहेत आणि कुठल्या जातीचे काय रेटने घेतलेले आहेत? नाही आता हे दोन्ही घोडे हे हॉटेल मालक आहेत मुरकुटे यांचे, मोठमोठे हॉटेल आहेत पुण्यात.
त्यांनी हॉटेलसाठी हे दोन घोडे खरेदी केलेले आहेत. मारवाड जातीचे घोडे आहेत, 3-3 लाख रुपये किमतीचे घोडे आहेत. दादा काय नावान कुठून आलेले आपण आणि किती वर्षापासून सारंगखेडा यात्रेला घोडेदी खरेदी विक्रीसाठी येत आहेत आपण, सॉरी खरेदीसाठी? माझं नाव राहुल रामदास मुरकुटे, आम्ही आलेलो आहे पुण्यावरून आलेलो आहे आणि गेली 4 ते 5 वर्ष आले आम्ही या बाजारामध्ये येतो आहे. हे आमचे अण्णा आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या घोड्यामध्ये येतो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथला सगळा अभ्यास होतो आहे आमचा. का म्हणून आपण खरेदी का खरेदी करतो? आमचं रिसॉर्ट आहे, मल्लारमाची रिसॉर्ट म्हणून मुळशीला आहे, त्याच ठिकाणी आमचं जलसृष्टी रिसॉर्ट म्हणून मुळशीला आहे. तर रिसॉर्टमध्ये आलेल्या गेस्टसाठी किंवा आमच्या कस्टमरसाठी त्यांना एक ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही घोडे खरेदी करतो. ऑलरेडी आमच्याकडे 3 घोडे आहेत, पण दिवसानुसार कस्टमरची मागणी वाढत चाललेली आहे किंवा घोड्यांचा अट्रॅक्शन आज यंग जनरेशनमध्ये किंवा मुलांमध्ये वाढत चाललेलं आहे, त्या दृष्टिकोनातून ती कमतरता आम्हाला जाणवते घोड्यांची, त्यासाठी आम्ही नवीन 2 या ठिकाणी घोडे खरेदी केलेले आहेत. सारंगखेडा व्यतिरिक्त आणखी जसे अकलूजा किंवा दुसऱ्याकडचे पण घोडे बाजार आहेत, त्या घोडे बाजाराने या घोडे बाजार काही फरक आहे का? आम्ही आता दिवाळीमध्ये अण्णांबरोबर आम्ही अकलूजचा बाजार पण केला, पण अकलूजच्या बाजारामध्ये या बाजारामध्ये किमतीमध्ये खूप मोठी तफावत आहे. त्याचबरोबरीने या बाजारातले घोड्यांची संख्या किंवा या बाजारामधले घोड्यांची क्वालिटी ही देखील कायम उजवी आहे. या ठिकाणी जास्त प्रमाणात घोड्यांचा हे आहे, घोडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही कालच या ठिकाणी आलेलो आहोत, कालपासून या यात्रेला सुरुवात झालेली आहे, तर कालच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कुठले कुठले प्रकारचे 2 घोडे घेतलेले आणि काय त्याची साधारण किंमत काय आहे? हे दोन्ही मारवाडमधले घेतलेले आहेत आम्ही, याची किंमत साधारणतः 1-3 लाख रुपये आहे, त्याची किंमतही 3 लाख रुपये आहे. दोन्ही मारवाडमध्ये आहे ते.